थोड़ी ना देख लेते हैं करा लेंगे। पता नहीं है थोड़ी ना देख लेते हैं करा लेंगे। पता नहीं है थोड़ी ना देख लेते हैं करा लेंगे। अनेक नगरसेवकांची म्हणजे पूर्णच कामं ठप्प पडलेली आहेत, विकास कामं सगळे प्रपोजल झाले आहेत, सगळं प्रोसेस झाली आहे, पण ते कार्यादेश होत नाही आहे। काय एकंदरीत परिस्थिती आता आहे? नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज संपन्न झाली आणि स्थायी समितीच्या बैठकीत आज पहिल्यांदा ऑफलाईन सभा जी गेल्या अनेक दिवसांपासून थांबली होती ती ऑफलाईन सभा आज सुरू झाली आणि ऑफलाईन सभा झाल्यानंतर सर्वचे सर्व सदस्य आज त्या बैठकीला उपस्थित होते। सर्व सदस्यांचा रोष आज प्रशासनावर होता आणि नागपूर शहरातील मागच्या आर्थिक वर्षात जेवढे विकासाचे काम ज्याचे कार्यादेश प्रदान करण्यात आले होते, अनेक कामांचे भूमिपूजन झाले होते, अनेक काम जिथे खोदकाम सुरू झालं होतं, असे सर्वचे सर्व काम थांबल्यामुळे अनेक नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष होता आणि हा सर्व रोष आज प्रशासनावर आला आणि स्थायी समितीच्या पटलावर जे विषय आज मंजुरी करीत आले होते ते सर्वचे सर्व विषय आज स्थगित करून केवळ शहराच्या विकासावर आज आम्ही चर्चा केली आणि या संदर्भात आयुक्त महोदयांना आजच्या बैठकीला बोलवलं होतं, मात्र मुंबईला एका अर्जंट कामानिमित्त ते बैठकीला गेले आणि आयुक्त उपस्थित नसल्यामुळे जे तीनही अतिरिक्त आयुक्त होते ते या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्यास असमर्थ ठरले आणि त्यामुळे जोपर्यंत आयुक्त या बैठकीला येऊन ह्या सर्व प्रश्नांची उत्तर देत नाही तोपर्यंत या आजच्या अजेंड्यावर चर्चा होणार नाही असा आज आम्ही निर्णय घेतला आणि त्यामुळे हे सर्वचे सर्व विषय स्थगित करून उद्या 4 वाजता पुन्हा ही बैठक आम्ही स्थायी समितीची ठेवली। त्याच्यामुळे आज ही स्थायी समितीची जी बैठक आहे ती केवळ विकासाच्या विषयावरच चर्चा झाली। शहरातले अनेक विकासाचे कामं तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष यांच्या कार्यकाळात मंजूर झाले, 293 कोटी रुपयाच्या आसपास हे सर्व विकास कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली होती। त्यात विविध कामं होते, त्यापैकी काही गडर लाईनचे, काही सिवर लाईनचे, काही रस्त्याचे, काही लाईटचे, काही नळाचे पाईपलाईनचे, असे अनेक विकास कामं वेगवेगळ्या हेडमधले हे सर्व प्रलंबित आहे आणि त्याच्यामुळे हे सर्व कामं तात्काळ सुरू करून नगरसेवकांचा वार्ड फंड जो रोखला गेला आहे, जो झोनल हेड रोखला गेला आहे, जी फिक्स प्रायोरिटी जी नगरसेवकांच्या हक्काची आहे ती फिक्स प्रायोरिटी रोखली गेली आहे, 676 रोखला गेला आहे, अशा अनेक हेडमधले कामं थांबवल्यामुळे शहरातील सर्व नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे। त्याच्यामुळे हे सर्वचे सर्व कामं तात्काळ सुरू करून नगरसेवकांना दिलासा द्यावा याकरिता आयुक्तांना उद्या आम्ही पाचारण करायला मुंबईवर दबाव आलेला आहे की कुठे राजकीय षड्यंत्र आहे का बघा सगळं सगळं राज्य सरकारचं? मला असं वाटतं राज्य सरकारने 7वा वेतन आयोगाची ज्यावेळी घोषणा केली त्या घोषणेमध्येच त्यांची वृत्ती लक्षात आली। एकीकडे 7वा वेतन आयोग लावून द्यायचा आणि 7वा वेतन आयोग लावून देत असताना त्याच्यासोबत जाचक अटी सोबत लावून द्यायच्या, याचाच अर्थ असा की या महानगरपालिकेत भाजपच्या सरकारला कुठेतरी डॉमिनेट करण्याचं षडयंत्र राज्य शासनाच्या वतीनं होत आहे। दुसरीकडे राज्य शासनाने या 7वा वेतन आयोगासोबत काही अतिरिक्त तरतूद, काही अतिरिक्त राशी या महानगरपालिकेला प्रदान करण्याची गरज होती, ती सुद्धा राशी या महानगरपालिकेला प्रदान केली नाही। तुम्ही तुमच्या कराच्या माध्यमातून आणि इतर सोर्सेसच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग द्यावा अशा ज्या जाचक अटी लावून दिलेल्या आहे त्याच्यातून राज्य सरकारची जी भूमिका आहे ही निश्चितच संदेहास्पद आहे आणि कुठेतरी निवडणुकीचं वर्ष पुढचं आहे त्याच्या दृष्टीने राज्य सरकार असं वागत असावं असा माझा समज।